माझं नाव अशोक भाऊलाल शिंदे राहणार बिंदोर. मी मराठा समाजाचा असून आमच्या वडिलोपार्जी खूप जमीन होती, त्याच्यामुळं आम्हाला त्या आरक्षणाची गरज नव्हती. आता आमची जमीन सगळी वाटल्या गेली, आमचे कुटुंब वाढल्या गेले, त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाची सक्त गरज आहे. आणि आमचे पोरं आज आरक्षणापासून वंचित आहे, शिकून सवरून त्यांना नोकऱ्या लागत नाही, त्यांची टक्केवारी जास्त असून कमी टक्केवारीवाल्याला नोकऱ्या लागतात. हे सरकारने ध्यानात धरावं आणि हे आरक्षण जरंगे पाटलाच्या पाठिंब्याला आम्ही पाठिंबा देत आहे आणि सरकारने याची नोंद घ्यावी. हे उपोषण कधीपासून सुरू? हे उपोषण चार दिवस झाले आज. आणि आज किती लोक उपोषणाला बसतील? इथे 10-12 लोक होते, पण 2 जण आमरण उपोषणाला बसेल. आणि हे किती दिवस उपोषण आता कंटिन्यू नाही? सरकार जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, आणि इथून गावातून हलणार पण नाही, आणि कोणाला येऊन पण देणार नाही आमच्या गावात. काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं का ज्या कुंडीच्या नोंदी हे त्यांना आरक्षण द्यावं, पण जरंगे पाटलांनी भूमिका घेतली तर सरसकट पाहिजे. करून ज्याच्याकडे कुंभी जे श्रीमंत लोक आहे, आमदार खासदार शरद पवारला कुंभी सर्टिफिकेट आहे, आणि जो गरीब मरतोय बिगर खाल्ल्याचं त्याला कुंभी सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे मग शरद पवारलाच आणखीन आरक्षण द्यायचं, बाकीचे लोक भरू द्यायचे की? गरीबाचे आमचे पोरं आज वन करीत हिंडतात की त्यांना आरक्षण नाही, त्या 2 मार्कावरून त्यांच्या आरक्षणामुळे त्यांच्या नोकऱ्या जातात. मग ह्या लोकांना आरक्षण पाहिजे का? मोठं जे आमदार खासदार यांच्याकडं जात कुंभीचं सर्टिफिकेट आहे गरीबाकडं नाही, मग हे सरकारने याची नोंद घ्या ना. आता हे तुमचं बेमुदत आमरण उपोषण आहे, पुढची स्टेप काय राहणार आहे? नाही, जोपर्यंत जरांगे पाटलाचे काही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आणि गावात कोणाला येऊ देणार पण नाही. नमस्कार, जय शिवराय. गेल्या 4 दिवसापासून भिंदोन गावामध्ये आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आहे. माझा सहकारी प्रवीण मोरे व आमचे गावकरी सर्वे साखळी उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे. आमचं आमरण उपोषण आहे, पण बाकीचे साखळी उपोषणामध्ये आमचे गावकरी मोठ्या संख्येने या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी एकत्र येऊन मनोजदादा जरांगे जे मराठा योद्धा आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथं मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं असेल तर आरक्षण का पाहिजे, आत्ताच आमच्या सहकारी आमचे बंधू मोठे त्यांनी सांगितलं की आरक्षण का पाहिजे. अहो, खरंच आहे, आमच्या ग्रामीण भागातले मुलं चांगले हुशार मुलं आहेत, शेतीचं काम करून दूध व्यवसाय करून रोज उदरनिर्वाह करून अभ्यास करतात आणि चांगल्या पद्धतीने टक्केवारी घेऊनसुद्धा त्यांना कुठल्या शासकीय नोकरीत असेल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही, 1-1, 2-2 लाख रुपये कॉलेजची फीस आहेत. अहो, कोण सांगा तुम्ही ग्रामीण भागातले ज्याला 1 एकर जमीन 1 लाख रुपये वर्षाला त्याचं उत्पन्न होत नाही तो 1 लाख रुपये फीस कुठून भरणार आहे? हा सरकारने हा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्रावर मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही तरी इथून मराठा आरक्षणासाठी आम्ही आमरण उपोषण चालू केले. जोपर्यंत सरकार गांभीर्याने विचार करत नाही, सरकार मला सांगा तुम्ही रात्रीतून सरकार बनू शकतो? 1 तासात शपथ होऊ शकतो, मग मराठा समाजाला 1 तासात GR निघू शकत नाही का? अहो, मराठ्यांचा उद्रेक तुम्ही बघू नका. मराठे खूप संयमाने आतापर्यंत संयम धरला आहे. मराठ्यांचा जर संयम सुटला ना तर मराठे थांबू शकणार नाही, कारण इतिहास आहे मराठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजापासून इतिहास आहे. कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्या जाती धर्माला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे, आणि आज पण सर्व जाती धर्मातले लोकसुद्धा आमच्यासोबत आहे, कारण त्यांनासुद्धा वाटतं की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. OBC समाजातल्या लोकांनासुद्धा वाटतं आहे आरक्षण. आमच्या बाकीच्या कोणत्या आरक्षणाला बाकीच्या जातीला आमचा विरोध नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहे. जोपर्यंत सरकार गांभीर्याने विचार करणार नाही, या 2 दिवसात जर सरकारने ठोस पावलं उचलून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढील दिशा हे मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वात ते ज्या पद्धतीनं आरक्षणाचा पुढचा लढा लढतील त्याला आम्ही पाठिंबा म्हणून सर्व गावकरी इथं एका दिलाने एका जोमाने आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू. एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. मुख्यमंत्र्यांनी काल जो निर्णय घेतला सांगा, ज्याला ऑलरेडी कुंभी प्रमाणपत्र होतो तो ऑलरेडी कुंभी आहेस ना, बरोबर आहे की नाही? आता त्यांनी नवीन काही याच्यात नवीन बदल केला नाही. सरळ विषय, ज्यांच्याकडं कुंभी प्रमाणपत्र होतं तो ऑलरेडी कुंभी आहे, बरोबर आहे की नाही? पण इथं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं, निजामाच्या राज्यामध्ये जे महसुली डिपार्टमेंट होतं, जे महसुली नोंदी होती, ह्या सगळ्या हैदराबादला आहे आणि ह्या गव्हर्नमेंटनी त्या आणल्या पाहिजे. आता बरेच तुम्ही बघितलं असेल बीडमध्ये जवळपास 125 गावामध्ये नोंदी सापडल्या आहेत आणि जवळपास 5-7 हजार लोकांच्या OBC प्रमाणपत्र म्हणजे कुंभी ज्या TC वर असेल खासरा पत्रकावर असेल त्या कुंभी नोंदी सापडलेल्या आहे. पण हा शेतकरी म्हणजेच कुंभी ना, हा काही वेगळा नाही ना. मराठा समाज हा पहिल्यापासून जवळपास म्हणजे
जसा मराठा समाजाचा हे झालाय तेव्हापासून शेतीच व्यवसाय आणि शेतकरी हा कुंभीच होता। आता हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही शासनाला। अहो शासनाने जरा खरं तुम्हाला सांगू, मी शासनाने जर ठरवलं ना एका तासात आरक्षण देऊ शकतो, कारण हा शासनाच्या इच्छाशक्तीचा विषय। इच्छाशक्ती जी जर चांगली असेल तो 100% निर्णय घेऊ शकतो। माजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही मराठ्यांचा अंत पाहू नका, कारण मराठी पेटला आहे, आता मराठा समाज खूप पेटला आहे, आता थांबणार नाही। त्यांनी किती पोलीस बळाचा वापर केला, काही जरी केलं तिथं मिलिटरी आणून बसवली, पण आंदोलन कोणी मागे होणार नाही, आंदोलनातून कोणी माघार घेणार नाही, कारण आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने। आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन केले, 58 मोर्चे मराठ्यांचे शांततेच्या मार्गाने निघाले, पण शांतता एक कुठंतरी संयम असतो, तो संयम जर तुटला मराठ्यांचा तर मराठा हा शांत बसणार नाही आणि मोठ्या संख्येने मराठ्यांचा उद्रेक होईल। यासाठी आपण आमची सरकारला विनंती की तुम्ही लवकरात लवकर कुंभी प्रमाणपत्र देऊन आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं, एवढीच मी या निमित्ताने मी सरकारला आवाहन करतो आणि विनंती करतो। नमस्कार, मी शुभम शिंदे, आमचं मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आम्ही पण 4 दिवसापासनं साखळी उपोषण आणि कालपासनं आमच्या गावातील अनुराग शिंदे आणि प्रवीण मोरे यांनी अमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे। तर आम्हाला आरक्षण सरकारने 2-4 दिवसात काहीतरी आरक्षणाविषयी निर्णय घ्यावा आणि तो आमचा मार्ग मोकळा करून द्यावा, कारण आरक्षणाची इतकी आज आम्हाला गरज आहे की मी गेल्या 3 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो आहे। आम्हाला समजा 91, 92, 93 असे मार्क घेऊनसुद्धा कारण मराठा असल्या मराठा आणि आरक्षण नसल्यामुळे आमचं कुठं जॉईनिंग होत नाही, काय होत नाही, कारण बाहेर इथून जर बाहेर राहायचं म्हटल्यावर महिन्याचा खर्च 5-5, 10-10 हजार रुपये इतका, सर्व शेतकरी सामान्य शेतकरी कुटुंबातले मुलं इतका खर्च कुठून भरतील, हे सरकारने जरा गांभीर्याने याचा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर मराठ्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावला पाहिजे। आमचे मंडळ अधिकारी वगैरे आले होते आणि PI वगैरे येऊन गेले, काल वैद्यकीय अधिकारी पण आले। संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। मनोज